नमस्कार मित्रांनो, MCM टीव्ही आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्र, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे, अशा काही नामवंत व्यक्तीपर्यंत पोहोचून आम्ही त्यांची माहिती तुमच्यासारख्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असतो. ज्यांनी खरंच काम केलेलं आहे त्यांची दखल आमची संस्था नक्कीच घेते. आणि गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून ज्या जगाला त्रासून सोडलेली अशी महामारी आहे जी कोरोना 19, या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी लोकांचे प्राण वाचवले, अशा देवदूतांना आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांना आमचा मानाचा मुजरा आहे. अशाचपैकी जे देवदूत आहेत माननीय श्री डॉक्टर विवेक बाबूराव खतगावकर DHO म्हणजेच जिल्हा आरोग्य अधिकारी जालना, यांनी जालन्यामध्ये कसे प्रयत्न केले, त्यांनी पेशंटसाठी कशी उपाययोजना केल्या, कोरोना जनजागृती कशी केली आणि पहिली लाट आणि दुसरी लाट त्यांनी कशी परतून लावली, त्यांच्यासाठी त्यांना त्यांचे सहकारी, त्यांचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, मंत्रीगण, राजकीय लोक यांनी कसं कसं त्यांना मदत केली जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या यशाची वाट. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपण हार्दिक शुभेच्छा. सर, गेल्या 1.5 वर्षापासून जी जागतिक महामारी आलेली आहे कोरोना, या कोरोना महामारीमध्ये सगळ्यात पहिला पेशंट जालन्यामध्ये केव्हा आला आणि तुम्ही त्याच्यावर उपाययोजना काय केल्या आणि नंतर प्रशासनानं काळजी घ्यावी म्हणून काय उपाययोजना केली? जालना जिल्ह्यामध्ये मार्च 2020 पहिला रुग्ण आढळला. त्या रुग्णाची प्रवासाची हिस्ट्री जी होती, एका स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी दिल्ली इथे एका इंटरव्ह्यूसाठी गेले होते, एका प्रशिक्षणासाठी गेले होते आणि तिथून ते परतूरला आले, परत परतूरून हैदराबादला गेले, हैदराबादवरून परत जालन्याला आले आणि हे प्रवास होता. प्रवासामध्ये त्यांना असा त्रास जाणवत होता कोविड सारखा, म्हणून त्यांनी तपासणी केली, RT-PCR तपासणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पूर्ण जालन्यामध्ये खळबळ माजली आणि खूप दाट वस्तीमध्ये त्या महिलेचं घर होतं, रिटायर शिक्षिका होत्या त्या आणि त्यांची मुलगीसुद्धा शिक्षिका होती आणि त्यांच्या त्या मुलीसमवेत त्या मुलीच्या शाळेमध्ये ते 2 दिवस प्रवास केले इतर शिक्षकांसोबत आणि याच्यामुळे सर्व भीतीचं वातावरण होतं. ती महिला पॉझिटिव्ह आली, मुलगी पॉझिटिव्ह येणार, मुलीसोबत त्या महिलेने प्रवास केले ते लोक पॉझिटिव्ह येणार, अशा विवंचनेत सर्वजण होते आणि यामध्ये त्या महिलेला सामान्य रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि कालांतराने त्या महिलेची प्रकृती खूप खालावत गेली आणि खालावल्यामुळे त्या महिलेसाठी खूप अंतिम क्षण आहेत असा निरोप आला आम्हाला. त्यामुळे मग माननीय जिल्हाधिकारी बिनवडे सर आणि आमच्या शिव मॅडम आमची अशी बैठक झाली, त्यामध्ये पोलीस अधीक्षक सर्वजण आम्ही उपस्थित होतो, सिव्हिल सर्जन आणि या प्रसंगी आम्हाला 1 तास देण्यात आलं की मृत्यू झाल्यानंतर मृत्यूची विल्हेवाट लावण्यासाठी झिपर बॅग ही तयार करायची आहे आणि आम्हाला आदेश देण्यात आले की आपण झिपर बॅग आणावी मार्केटमधनं. पण मार्केटमध्ये यापूर्वी झिपर बॅग रेडीमेड मिळणे किंवा या बॅगचा उपयोग होणे अशा पद्धतीचा आम्हाला पहिलाच आमच्या सर्व्हिस कालावधीतला योग होता आणि आम्ही मग 2-4 दुकानामध्ये विचारलं तर ते कोणी असमर्थ व्यक्ती गेली. आम्ही एका टेलरकडे गेलो, माझे सहकारी श्री रसाळ आणि आम्ही दोघं एका टेलरकडे गेलो, त्यांना ही माहिती सांगितली आणि त्यांना ही प्रसंग सांगितला आणि त्यांना म्हणलं आम्हाला 2 तासात ही झिपर बॅग पाहिजे. आम्ही मग तो मेनकापडाचा कपडा घेऊन आलो आणि 2 झिपर बॅग शिवण्यासाठी आम्ही डिझाईन करून दिलं, किती लांब, रुंद, उंच या पद्धतीचं आणि जाड असायला पाहिजे, ते चेन असायला पाहिजे आणि त्या मरण पावलेल्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा नातेवाईकांना दिसला पाहिजे. तर अशा पद्धतीचं आम्हाला डिझाईन करावं लागलं आणि आम्ही ते 2 बॅग घेऊन आलो संध्याकाळी 9 दरम्यान आणि मग आम्ही अशी प्रतीक्षा करत होतो की ते पेशंटचा निरोप घे कधी मृत्यू झाल्यानंतर. पण सुदैवाने त्या रुग्णाची प्रकृती रात्रीतनं बऱ्यापैकी सुधारली आणि जवळपास 1.5 ते 2.5 महिने ते रुग्ण
आपल्या जिल्हा शल्य जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत देत त्यामुळे त्या कोरोनावरती मात करून जगली आणि त्या झिपर बॅगच्या तयार करताना आणि ती बरी झाली या दरम्यानच्या कालावधीतला आमचा तो प्रसंग हा खूप भावनिक होता आणि खूप अत्यंत नाजूक क्षण होते ते की आम्ही एखाद्या पेशंटसाठी झिपर बॅग बनवली पण त्या पेशंटनी रुग्णाने त्या कोविड रोगावरती मात करून त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊन जगली हा खूप मोठा एक मोठा क्षण होता आमच्या या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये. सर त्यानंतर प्रशासनातर्फे काय काय उपाययोजना करण्यात या पहिल्या रुग्णानंतर आम्ही खडबडून जागे झालो. आमच्या नजीकच्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण येत होते पण जालना जिल्हा बरेच दिवस सेफ होता. आम्हाला रुग्ण येऊ नये असं वाटायचं. आम्ही खबरदारी नाकाबंदी केली होती. सर्व याच्या प्रत्येक गावामध्ये कोरोना योद्धे तयार केले होते आणि त्या सर्व नाकाबंदीतनं जे मायग्रेटरी पॉप्युलेशन होतं इतर जिल्ह्यातनं भीतीपोटी जे कामाला गेले होते ते नातेवाईक किंवा त्यांचे आप्तेष्ट किंवा नोकरदार हे परत आपल्या जिल्ह्यात येत होते मग त्यांना आपल्या गावामध्ये प्रवेश द्यायचा देत नव्हते लोक आणि त्यांना खूप मोठी अडचण व्हायची. आणि अशा प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत महसूल यंत्रणा आरोग्य यंत्रणा यांना सर्वांना निर्देश देऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये विलगीकरण कक्ष हे शाळेमध्ये स्थापन केले आणि आलेल्या लोकांना गावामार्फत ग्रामपंचायतीमार्फत आम्ही त्या ठिकाणी आलेल्या लोकांची 10 दिवस क्वारंटाईन पिरियडमध्ये व्यवस्था केली आणि तो खूप खूप मोठं व्हास्ट काम होतं. प्रत्येक गावातनं प्रत्येक दिशेतनं प्रत्येक रोडवरनं प्रत्येक मार्गाने हे लोक यायचे. रेल्वे असतील विमानाद्वारे येत असतील औरंगाबादला तिथून इथे येत असतील किंवा परदेशातून येणारे होते तर अशा पद्धतीचे आम्हाला परदेशातून येणाऱ्याची यादी इतर राज्यातून येणाऱ्याची यादी इतर जिल्ह्यातून येणाऱ्याची यादी आणि त्यांच्यावर वॉच ठेवून त्या लोकांना काही त्रास असेल तर अशा लोकांचे सॅम्पल घेऊन पाठवणे आणि त्यावेळेस आमच्या जालना जिल्ह्यामध्ये लॅब नव्हती औरंगाबादला लॅब नव्हती ते सर्व सॅम्पल पुण्याला एक विशेष गाडीद्वारे पाठवणे त्यांचा रिपोर्ट तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी यायचा आणि त्या कालावधीत त्या पेशंटला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्या काहूर मात्र जायचं. प्रसंगी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या यंत्रणेवर सुरुवातीला ताण झाला आणि या सर्व यंत्रणेमध्ये आम्ही कोऑर्डिनेशन ठेवून या प्रसंगी आम्ही मार्ग शोधायचा प्रयत्न केला. सर जालना म्हटल्यानंतर औद्योगिक नगरी आहे तर स्टील इंडस्ट्री खूप मोठी आहे. तिथे बऱ्याचशा राज्यातून कामगार आलेले आहेत. त्या कामगारांबद्दल तुम्ही कसं त्यांचं नियोजन केलं आणि त्यांच्या टेस्टिंग कशा कशा केल्या? साधारणतः इथे मोठे मोठे 9 उद्योग आहेत आणि लघु उद्योग असे 100 आसपास आहेत आणि तेथील कामगारांची संख्या 30,000 आसपास आहे आणि बरेचसे स्टील उद्योगातले मजूर हे राज्यातले असून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार वगैरे या ठिकाणचे होते. त्या ठिकाणी त्यांना त्या कंपनीमध्ये कंपन्या बंद झाल्या त्यांना त्यांच्या गावामध्ये जाण्यासाठी त्यांना प्रवासी व्यवस्था विशेष रेल्वे विशेष वाहन या करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खूप मोठी मोलाची मदत केली. त्यासाठी आम्ही त्यांना आमच्यासुद्धा आरोग्याच्या टीम तयार केल्या एक रेल्वे स्टेशनवरती टीम ठेवली आणि त्यांना ज्या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांचं टॅगिंग करून त्यांचं इन्लिस्टिंग करून त्यांच्यासोबत सॅनिटायझर मास्क आणि जेवणाची व्यवस्था एक दिवसा जेवण पुरेल या पद्धतीचं फूड पॉकेट देण्यासाठी सोशल सामाजिक संस्था सुद्धा एनजीओनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांना त्या ठिकाणी आम्हाला रेल्वेमध्ये बसून त्यांना बाय बाय करताना खूप मोठ्या आम्हाला खूप दुःख व्हायचं की इथे कामगार स्वतःचं पोट भरण्यासाठी कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी आलं होतं आणि एक वेगळ्या पद्धतीने त्यांना आम्हाला इथून त्यांना जावं लागलं. या प्रसंगी आम्हाला आमची टीम आमचे सहकारी डॉक्टर्स आमचे तालुका आरोग्य अधिकारी आमचे वैद्यकीय अधिकारी विशेषतः डॉक्टर कुरेशी म्हणून इथे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी या कामासाठी झुकून देऊन त्यांनी रात्रंदिवस या लोकांची तपासणी केली. थर्मल गन पर्सॉक्सिमीटर त्यांना मास्क देणे याचं ज्यांचं रिस्क आहे हाय रिस्क आहे ज्यांना साईन सिमटम्स आहेत त्यांच्या तपासण्या करणे आणि ज्यांना काय साईन सिमटम्स नाहीत त्यांना रेल्वेमध्ये रेल्वे मार्गाने त्यांना पाठवणे
या कामासाठी आम्ही खूप एक आठवडाभर एक मोहीम चालली आणि नंतर सुद्धा टप्प्याटप्प्याने सुद्धा या मोहिमेमध्ये आम्ही आमचं आरोग्य विभागाच्या मध्ये सहभागी झालो. सर, कोरोना काळामध्ये प्रशासन दिवस रात्र काम करत होते, परंतु आरोग्य विभाग, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री आणि जी काही बाकीची महसूल मंत्री असे सगळी मंत्रीगण आणि तुमचं आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा या सगळ्या जागरूक होत्या आणि त्यांनी खूप मोलाचं योगदान केलं. राज्य शासन, केंद्र शासन यांचे निर्देश तुम्ही तंतोतंत पाळले आणि पहिली लाट तुम्ही परतून लावली, परंतु सेकंड लाटेमध्ये तुम्हाला पुन्हा कसा सामना करावा लागला? जालना जिल्ह्यासाठी आमच्या जिल्ह्याचे सूत्र माननीय नामदार राजेश भैयाट टोपे साहेब हे आमचं योग असा की ते आमचे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा झाला. त्यांच्यासोबतच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी आदरणीय बिनवडे सर, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा मॅडम, तत्कालीन पोलीस अधीक्षक यांचासुद्धा प्रत्येक या योगदानामध्ये आम्हाला एकजुटीने आम्हाला आमचं कोऑर्डिनेशन करणे, दररोज मिटिंग्स घेणे, केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे गाईडलाईन्स यायच्या, दररोज काहीतरी नवीन आम्हाला करावं लागायचं आणि ते टास्क आम्हाला रात्रंदिवस या प्रसंगी माननीय भैयासाहेब टोपे, राजेश भैयासाहेब टोपे, कलेक्टर साहेब, सीओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला हे टास्क आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण करता आलं याचा आम्हाला अभिमान आहे. सर, एखादा असा भावनिक प्रसंग जेणेकरून त्यावेळेस तुम्हाला भावनिकता झाली की जेणेकरून एखादा पेशंट, जसा तर तुम्ही पहिला प्रसंग एक सांगितला भावनिक करणारा, असा अजून एखादा कोणता प्रसंग आहे जेणेकरून तुम्हाला तत्परतेने त्या रुग्णासाठी धावपळ करावी लागली? कोविड महामारी कालावधीमध्ये जिल्हा समान रुग्णालय असेल, कोविड केअर सेंटर असतील किंवा डिस्ट्रिक्ट कोविड डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर्स असतील, या ठिकाणी या कालावधीमध्ये बऱ्याच रुग्णांना बेड्सची थोडी कमतरता भासायची किंवा ओव्हरबर्डनमुळे बेड कमी पडायचे, ऑक्सिजन कमी पडायचा, या प्रसंगी लोकांची होणारी धावपळ, मधल्या काळामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, टोसिलुझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा, याच्यामध्ये लोकांना खूप वेगळ्या पद्धतीनं या प्रसंगाला सामावत जावं लागलं आणि आम्ही ज्यावेळेस जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जायचो त्यावेळेस आमचं जे औषधी भांडार गृह आहे, जिल्हा औषधी भांडार गृह, त्यामध्ये आम्ही औषधाच्या संदर्भातली काही तपासणी करण्यास गेलो असता त्या समोरून आमच्या शव जे रुग्ण एक्सपायर झालेले असायचे ते मधल्या काळामध्ये डेथ रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि तिथून आमच्या जे स्ट्रेचर असायचं ते घेऊन जाताना त्या पेशंट सोबत कोणीच नसायचं, एवढी मोठी ह्या महामारीची भीती होती. ज्या रुग्णांनी जो एक्सपायर झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे, पण या रोगामुळे त्याच्यासोबत फक्त आमचे चतुर्थश्रेणी कर्मचारी जे डेडबॉडी घेऊन जायचे आणि त्या गाडीमध्ये टाकायचे आणि त्या लोकांना आपल्या आप्तेष्टांना बघण्यासाठी किंवा त्यांच्याजवळ शेवटच्या अंत्यविधीसाठी जे काही आपलं रूढी परंपरा आहे त्याच्यानुसार रुग्णाजवळ जाण्यासाठी सुद्धा कोणी धजावत नसायचं, तर हा खूप मोठा मनाला म्हणजे मन हिलकावून टाकणारा असा प्रसंग असायचा आणि आम्ही त्यावेळेस विचार करायचो की आयुष्यामध्ये असा प्रसंग कोणावर येऊ नये आणि अशी महामारी येऊ नये त्यासाठी आपण सर्वांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं आपण पालन केलं पाहिजे असं आम्हाला त्यावेळेस मनातून वाटायचं आणि लोकांनी सुद्धा त्याचा उपयोग करावा असं वाटायचं. सर, कोविड काळामध्ये तुम्हाला सहकार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, एनजीओ किंवा दानशूर व्यक्ती, अशी कोणकोण व्यक्ती जेणेकरून आज या मुलाखतीमध्ये त्यांचं विशेष करून नाव घेता येईल? सर्वप्रथम मी राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार राजेश भैया टोपे साहेब, या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी
आदरणीय बिनवडे सर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अरोरा मैडम, सध्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विजय राठोड साहेब, सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल सर, या जालन्याचे खासदार तथा मंत्री केंद्रीय मंत्री दानवे साहेब, सर्व जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय वानखेडे साहेब, जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, या सर्वांनी आम्हाला खूप मोलाचं असं मार्गदर्शन सहकार्य केलं. त्यासोबतच या कोविडमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी माननीय आरोग्यमंत्री भैयासाहेब टोपे साहेबांनी घेतली. ते रात्रंदिवस जालन्यामध्ये काय घडतं आहे, काय पाहिजे आहे याबद्दल सतत विचारपूस करत राहायचे. आम्हाला ज्या काळामध्ये पीपी किट मिळत नव्हते लोकांना, त्या काळामध्ये आमच्याकडे मुबलक साठा होता. मास्कचा खूप मोठ्या प्रमाणात साठा होता, सॅनिटायझर साठा होता, बेड, ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन प्लांट, या सर्व इंजेक्शन्स, सर्व मेडिसिन्स, रेमडेसिवीर इंजेक्शन्स, टोसिलाझुमॅब इंजेक्शन, या सर्व बाबीमध्ये ॲम्ब्युलन्सेस, या सर्व बाबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माननीय भैयासाहेबांची खूप मदत झाली. आणि CSR मधून विशेषतः टाटा ट्रस्ट आणि महिको आणि सर्व इथले खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी सुद्धा या कोविडमध्ये डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली. विशेषतः बिनवडे साहेबांनी येथील इंडस्ट्रीच्या लोकांकडनं खूप मोठ्या प्रमाणात CSR मधून अनुषंगिक कोविड अनुषंगिक लागणारी यंत्रणा सामग्री असेल, बांधकाम असेल, इंटेरियर असेल, जे काय असेल ते खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी कौशल्य आपलं कौशल्यपणाला लावून यासाठी आम्हाला कुठेही आम्हाला अडचण भासणार नाही. जिल्हा शल्य चिकित्सक आमच्या भोसले मॅडम यांना सुद्धा कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी त्यांनी कठोर अशी मेहनत घेतली. त्यासोबतच आमच्या वॉर रूमचे सदस्य डॉक्टर कडले, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मस्के, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी आमच्या भुसारे मॅडम, डॉक्टर भुसारे मॅडम, सहाय्यक जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर नागदरवाड, जिल्हा साथरोग अधिकारी, आणि आमची ही जिल्हा परिषदेमध्ये तयार केलेली वॉर रूम, या वॉर रूम मधले सर्व कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर्स, या सर्वांनी रात्रंदिवस झोपून रिपोर्टिंग असेल, रेकॉर्डिंग असेल, रिपोर्ट पाठवणे असतील, किंवा आम्हाला जे काही पाहिजे असेल ते मीटिंगसाठी जी काही माहिती असेल, इतर सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आमचे आरोग्य कर्मचारी, सर्व आमच्या गावागावामध्ये काम करणाऱ्या आमच्या आशा, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, सगळं पंचायत समिती, पंचायत विभागाचे सर्व कर्मचारी, तुमचे ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनीस, या सर्वांनी या कोविडमध्ये खूप आम्हाला मोलाची मदत केली. आणि सर्वांच्या सहकार्याने या कोविडमध्ये पहिल्या लाटेमध्ये आम्हाला थोपवण्यामध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा खूप लवकर आटोक्यात आणण्यासाठी खूप मोलाची अशी मदत झाली. आणि यासाठी आम्हाला खूप परिश्रम या प्रसंगी घ्यावे लागले. आणि पण आम्हाला हिंमत माननीय टोपे साहेबांमुळे, माननीय बिनवडे साहेब, तत्कालीन सर्व जिल्हास्तरीय अधिकारी आणि आमची वॉर रूममुळे आम्हाला कधीही आम्ही हिंमत हरलो नाही की आमच्या पाठीशी खूप मोठी यंत्रणा, खूप मोठी शक्ती आमच्या पाठीशी होती. त्याच्यामुळे आम्हाला कधीही आम्हाला असं आम्ही कमी पडू असं आम्हाला कधीच वाटलं नाही. सर, काही तज्ज्ञांच्या मते आणि काही शास्त्रज्ञांच्या मते तिसरी लाट येऊ शकते असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, भीती व्यक्त केली. तर आपल्या विभागातर्फे काय काय उपाययोजना केलेल्या आहेत जेणेकरून आता पुढे भविष्यामध्ये, जसं सांगितलं की लहान मुलांवर सुद्धा अटॅक होऊ शकतो, या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून आम्ही धडा घेऊन आम्ही तिसऱ्या लाटेसाठी आणि बाल कोविडसाठी आम्ही सज्ज आहोत. बाल कोविडसाठी जे काही लागणारे बेड्स आहेत, जे काही लागणारे व्हेंटिलेटर्स आहेत, व्हेंटिलेटर मोड्स आहेत, विविध मॅनपॉवरचं प्रशिक्षण आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल,
या सर्वांचं जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक लक्ष्मण देशमुख यांचं सुद्धा या कामी आम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि सर्व येथील इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांची बैठक घेऊन, टास्कफोर्सची बैठक घेऊन यासाठी आम्ही खूप पूर्ण नियोजन केलेलं आहे. यासाठी आम्ही पूर्ण डी सी एच ची स्ट्रेंथ आणि सी 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 स्ट्रेंथ आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. ऑक्सिजनचे प्लांट्स माननीय राजेशभाई टोपे साहेबांमुळे या जिल्ह्याला ऑक्सिजन हब म्हणून ओळखलं जातं. आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये पी एस ए प्लांट असेल, मेडिकल ऑक्सिजनचा प्लांट असेल, लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट असेल, जम्बो सिलेंडर असतील, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम असेल, हे सर्व सिस्टीम आम्ही अद्ययावत केलेले आहे आणि कार्यरत आहे. या कोविड लाटेमध्ये आम्ही सी सी सीमध्ये सुद्धा आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन्सची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरती, उपकेंद्र स्तरावरती सुद्धा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनची मशीन या उपलब्ध आहेत. आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरती डी सी सीमध्ये सुद्धा व्हेंटिलेटर्स, बायपॅप मशीन्स मोठ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत तिसऱ्या लाटेच्या संदर्भातली, त्या कॅल्क्युलेशनच्या जे पीक पेशंटचं व्हॅल्यू होती सेकंड लाटेमध्ये, त्याच्या 1.5 पटीने या तिसऱ्या लाटेमध्ये आम्हाला तयारीसाठी जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यअधिकारी महोदय आणि माननीय आमचे आरोग्यमंत्री यांनी दर आठवड्याला बैठका घेऊन या संदर्भातली तयारीबद्दलची माहिती आणि अडचणी या संदर्भात जाणून घेऊन पूर्ण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 100 बेडेड मॉड्युलर हॉस्पिटल सुद्धा इथे उभारणी झालेली आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या लाटेमध्ये सुद्धा आपण त्या, आणि 100 बेड हे संपूर्ण ऑक्सिजनेटेड बेड आहेत, सेंट्रल ऑक्सिजनेटेड बेड आहेत. त्याच्यामुळे या तिसऱ्या लाटेला आम्ही सहजपणे आम्ही मुकाबला करू अशी आमची शाश्वती. सर, तुमचं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव आहे उदगीर, लातूर जिल्ह्यामध्ये माझं मूळ गाव आहे. आणि त्या ठिकाणी माझं शालेय शिक्षण श्यामलाल स्मारक विद्यालय या ठिकाणी झालं. कॉलेजचं 11वीचं शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे झालं. त्यानंतरचं MBBS आणि MDचं शिक्षण, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर शिक्षण माझं SRTR मेडिकल कॉलेज अंबाजोगाई या ठिकाणी झालं. त्यानंतर मी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र तथा ग्रामीण रुग्णालय पाचोड या ठिकाणी मी 1997 साली रुजू झालो. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून मी पिंपळवाडी, कसनेर, जामखेड, जालना जिल्हा, नंतर बारानगर या ठिकाणी मी कार्यरत होतो. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून मी पैठण येथे 2 वर्ष काम केलं. त्यानंतर माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गामध्ये नामनिर्देशाने माझी नियुक्ती झाली, निवड झाली. आणि त्यानंतर मी 5 वर्ष जिल्हा क्षयरोग अधिकारी औरंगाबाद या ठिकाणी मी काम केलं. तिथेच मी जवळपास 1.5 वर्ष जिल्हा आरोग्य अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर माझी बदली जालना येथे जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर झालेली आहे. आणि माझे आईवडील दोघेही शिक्षक होते आणि माझे वडील खूप शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भक्त होते. आईसुद्धा खूप सर्जनशील व्यक्तिमत्व होतो आणि त्यांनी मला दिलेल्या या संस्कारामुळे आणि माझ्या सर्व शिक्षकांमुळे, शिक्षकांच्या संस्कारामुळे मी इथपर्यंत घडलो आणि मला या समाजसेवेची संधी मिळते. सर, नवीन येणारे जे काही प्रशासकीय अधिकारी यांना आपण काय संदेश द्या? या प्रसंगी नवीन अधिकारी आणि नवीन आमचे वैद्यकीय अधिकारी, वैद्य अधिकारी येत आहेत. आणि या प्रसंगी मी नवीन अधिकाऱ्यांना एक सांगू इच्छितो की इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन जर आपण ठेवलं तर या कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची आपल्याला हिंमत आणि शक्ती येते. कारण या महामारीमध्ये फक्त आरोग्य विभागाचंच काम नसून
इतर विभागाचं सुद्धा याच्यामध्ये मोलाचं योगदान लागणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल, ग्रामविकास यंत्रणा असेल, महिला बालकल्याण असेल, सर्व पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, सरपंच, गावातील ग्रामस्थ, आमच्या आशा कार्यकर्त्या, या सर्वांचं या कामामध्ये सहकार्य घेतलं आणि आपण कोऑर्डिनेशन ठेवलं आणि सर्वांशी समन्वय ठेवून जर आपण काम केलं तर आपल्याला कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची शक्ती येते आणि आपल्याला त्यासाठी आपल्या हिंमत पण येते आणि आपण कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरं जाणं जाऊ शकतो असं मला दृढ विश्वास आहे. सर, आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये लसीकरण किती झालं आणि लसीकरणासाठी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा यासाठी तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल? जालना जिल्ह्याची लोकसंख्येच्या मानाने आमची लोकसंख्या 23 लाख आहे आणि त्याच्यानुसार 70 ते 71% पॉप्युलेशन आम्हाला या 18+ वयोगटामध्ये आम्हाला वॅक्सिनेट करायचं आहे आणि त्यामुळे आमचं टार्गेट आहे 16,97,000 आणि आजपर्यंत आम्ही एकूण फर्स्ट डोस दिलेला आहे 4,81,000 आणि सेकंड डोस दिलेला आहे 1,43,000 असं एकूण 6,24,000 डोसेस आम्ही आतापर्यंत दिलेले आहे. फर्स्ट डोसचं प्रमाण आहे 28% आणि सेकंड डोसचं प्रमाण आहे 8%. आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे या लसीकरणासाठी. साधारणतः 17 लाखाचा पहिला डोस आणि 17 लाखाचा दुसरा डोस असं 34 लाख लोकांना डोसेस आम्हाला या येणाऱ्या कालावधीत द्यायचे आहेत आणि आम्ही यासाठी सर्व यंत्रणा, आमची जी यंत्रणा आहे, आरोग्य सेविका आहे, कंत्राटी, नंतर आम्ही 3-3 महिन्यासाठी जे घेतलेलं आरोग्य सेविका आहे, अशा आम्ही 260 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही 100 प्रति बूथ याप्रमाणे आमची कॅपॅसिटी 25,000 आहे आणि आम्ही ही कॅपॅसिटी 50,000 डोसेसपर्यंत वाढवू इतपत आम्ही अशी स्ट्रेंथ तयार केलेली आहे. तर आम्हाला मला जालना जिल्ह्यातील जनतेला मला आव्हान असं करायचं आहे, जनतेने कोणत्याही अफवांना बळी न पडता कोणत्याही ही लस कोणत्याही धर्मासाठी, कोणत्याही जातीसाठी, कोणत्याही स्त्री पुरुषासाठी अशी लस तयार झाली नसून हे आपल्याला कोविडपासून वाचवण्यासाठी ही लस तयार झालेली आहे. तर अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता या लसीचा आपण डोस घ्यावा. पहिला डोस ज्यांनी घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यायला पाहिजे, त्याचं थोडं प्रमाण कमी आहे. लोकांमध्ये ही दुसरी लाट ओसरल्यामुळे थोडी बेफिकिरी आहे की आपल्याला तर काही होत नाही, पण काही या कोविडमध्ये खूप चांगले व्यक्तिमत्व या लाटेमध्ये मृत्यू पावलेलं आहे. काही आपले आधारस्तंभ, आधारवड, काही तरुण मुलं, काही चांगले नोकरदार, घरातले अप्तेष्ट गमावलेले आहेत आणि कोणत्याही कुटुंबावर असं संकट यायला नाही पाहिजे. ज्या कुटुंबावर संकट आलं त्यांनीच लस घ्यावी असं नाही, सर्वांनी लस घेतलं तर आपल्याकडे येणारं संकट आपण टाळू शकतो आणि या लसीच्या माध्यमातून आणि बऱ्याच लेख आहेत शासकीय याच्यामध्ये याचा अभ्यास झालेला आहे, जागतिक स्तरावर अभ्यास झालेला आहे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा या लसीच्या संदर्भात अभ्यास झालेला आहे. ज्या लोकांनी लस घेतलेली आहे त्यांना जर कोविड झाला तर त्यांना गंभीर समस्येला सामोरं जावं लागणार नाही, या रोगाच्या गंभीरतेकडे जाण्याचा आपल्याला जावं लागणार नाही आणि हॉस्पिटलमध्ये राहण्याचं प्रमाण कमी आहे, या आजारामुळे कॉम्प्लिकेशन होण्याचं सुद्धा प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे खूप मोठा फायदा या लसीचा आहे. या आपल्या माध्यमातून मी जनतेला अशी विनंती करणार आहे आणि आवाहन पण करणार आहे, आपण लस घ्यावी, आपल्या कुटुंबाने लस घ्यावी, आपल्या गावातील सर्व लोकांनी लस घ्यावी, जिल्ह्यातील सर्व जनतेने लस घ्यावी आणि आपण या कोविडपासून मुक्त व्हावं. या लसीसोबतच आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, मास्क वापरणं टाळायचं नाही. या प्रसंगी लोकांनी मास्क वापरण्यासाठी सुद्धा थोडं लोकांमध्ये शिथिलता आलेली आहे आणि हा त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मी आवाहन करतो की मास्क, 2 गज दूरी आणि हात धुणे, सॅनिटाईज करणे या 3 त्रिसूत्रीचा आपण अवलंब करावा आणि ज्या ठिकाणी आपल्याला शंका वाटेल किंवा काही लक्षणं असतील त्या सर्वांनी आपण RT-PCR टेस्ट करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं
आणि या तीन सूत्राचा या आर्टिफिशियल टेस्ट करण्यासाठीचा आपण जर निवडणूक बाळगला नाही तर आपण या आजारावरती महामारीवरती आपण निश्चितपणे आपण आपण हरू असे मला असा मला दृढ विश्वास आहे. सर, कोरोना कालावधीमध्ये तुम्ही परिवाराला वेळ कसा दिला? कारण की प्रशासकीय अधिकारी आणि तुमच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे. या काळामध्ये तुमचा परिवार तुमच्यासाठी कसा भावूक व्हायचा आणि तुम्ही त्यांची कशी समजूत काढायची? वैद्यकीय व्यावसायिक असल्यामुळे मी सुरुवातीपासूनच या कुटुंबाला जाणीव आहे की डॉक्टरांना कुटुंबाला वेळ देण्यासाठी वेळ कमी पडतो आणि माझ्या पत्नीने मुलांनी या कालावधीमध्ये कोरोना कालावधीमध्ये मी आयसोलेट झालो. जवळपास 6 महिने आम्ही आयसोलेट होतो आणि आम्ही फोनवरती बोलायचो, व्हिडिओ कॉल करायचो आणि घरी जरी गेलो तरी पहिल्यांदा आंघोळ करणे आणि घरी सुद्धा आम्ही सर्वजण मास्क वापरायचो, घरामध्ये सुद्धा आम्ही मास्क वापरायचो आणि तरी पण आम्हाला सर्वांना कोविड झाला याच्यातून सुद्धा आम्ही पण आम्ही असं पहिल्याच टप्प्यामध्ये आम्ही पॉझिटिव्ह असलेलं आम्हाला माहीत असल्यामुळे आम्हाला असं विशेष काही ऑक्सिजन किंवा अशा विशेष ड्रग्सची आम्हाला कोणाला गरज भासली नाही. आम्ही याच्यातून सही सलामत बाहेर पडलो आणि मला या कामासाठी माझ्या कुटुंबाने कुटुंबाचा सुद्धा त्याग या माझ्या मला हिंमत देण्यासाठी खूप महत्वाचा वाटतो आणि त्यांनी हे खूप मी दूर असतो याचं सुद्धा त्यांनी सहन केलं याला हा सुद्धा मला अभिमानास्पद गोष्ट आहे की मला काम करण्यासाठी त्यांनी खूप मोठा दिलासा आणि पाठिंबा दिला, ऊर्जा मिळाली. सर धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्या एमसीएम टीव्हीच्या या प्रकट मुलाखतीसाठी आपण कोविड काळातील अनुभव आणि नवीन उपाययोजना जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही कशी कशी कामं केली ती आमच्या मुलाखतीमध्ये सांगितलेली आहे. ईश्वर करो तिसरी लाट येऊ नये आणि आली तर तुम्ही सज्ज आहातच आणि तुमच्या हातून सदैव असं सत्कर्म घडो, रुग्णांची सेवा घडो आणि जनजागृतीसाठी तुम्ही काही कलावंतांची मदत घेऊन त्यांनाही उपजीव जीविका मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावेत असं आम्हाला या मुलाखतीतून वाटतं. लवकरच आमचा हा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा होणार आहे, आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.